हिरवीत टमाटरचा चटणी कसा बनवतो ते पहा। चार पांच मिरची घेतली मी आणि इथं हिरवी टमाटर चिरून ठेवले। आता हे मिरची एका ताटावर काढून घेते मी। आता टमाट्यानं तळून घ्यायचं। पाण्यानं धुवून घेतले मी पुढचे। थोड्या वेळ ते पाणी संपते तोपर्यंत आम्ही लसूणचा पाकळी करून घेऊया चार पाच। इथं लसणाची पाकळी घेतली मी चार पाच। आता टमाट्याचं बघूया, बघा कसा कलर चेंज झालाय टमाट्याचा। अजून पाणी आहे म्हणून मी तेल घातलं नाही। अजून पाणी संपल्यावर तेल घालून तळून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत। तोपर्यंत मी आटा गुंतून घेतो, समर्थला शाळेला उशीर होते म्हणून। आता बघा याच्यातलं सगळं पाणी संपले आणि थोडासा तेल घालून तळून घेऊया। समर्थचं अंघोळ चालू आहे, शाळेला जायचं आहे त्यांना 8 वाजता म्हणून तो रेडी होत आहे। एकदम छान तरीकेने तळून घेऊया, एकदम छान वाटतं त्याची आणि टेस्ट पण लागतो। एकदम छान तळून घेतलो आम्ही थोड्याच तेलामध्ये, बघा तळायचं झाल्यावर थोडे वेळ थंड व्हायला ठेवायचं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलंय, ते शेंगाच्या चटणीचं भांडं होतं म्हणून मी धुतलं नाही, तसंच घेतले। आणि हा टमाटर पण मिक्सरमध्ये घाला, मिक्सरमध्ये घातले मी टमाटर पण आणि थोडं मीठ घालायचं। लावून घेऊया, थोडं शेंगदाण्याचा कुट्टा पण घालूया। 3 चमचा घेतलो, सरला लावून घेतली आहे आणि हे तयार झालं आहे आमचं चटणी, हिरवी टमाटरचं चटणी। एका पातळीमध्ये काढून घेऊया, बघा आमचं चटणी तयार झालं आहे एकदम छान। चपाती आणि भाकरीबरोबर जेवायला एकदम छान वाटते।